दुसरी गोष्ट म्हणजे काय सांगेल, आज आपण या ठिकाणी जाहीर सभा ठेवली आहे, पण राज्य सरकारकडून जे रस्ता आहे, सागरी सेतू आहे, मी राजहंस टपके वेसावा कोळी जमातीचा अध्यक्ष आहे या गावाचा, आणि आज जी सभा लावलेली आहे प्रतिनिधी स्वरूपाची फक्त गावापुरता लावलेली आहे. विषय असा आहे, वर्सोवा ते वांद्रे एक सी लिंक आहे, तो 2-3 वर्ष झाली काम सुरू आहे. दुसरा आहे वर्सोवा ते विरार. आमचं म्हणणं काय आहे, आम्ही त्या वर्सोवा विरार वर्सोवा ते बांद्रा जो सी लिंक आहे त्याच्यामध्ये आमचे 450 पारंपरिक मच्छीमार बाधित होतात. आज ज्या वेळेला त्याचे पोल समुद्रामध्ये पडू लागले त्या त्यावेळेला प्रत्येक मच्छीमार येऊन मला सांगत आहे की दादा काय करता, आमचे धंदे काही, आम्ही मासे काही मारू. आणि म्हणून तो एक विषय आहे, आणि त्या विषयाला आम्ही विरोध केला नाही, कोस्टल रोडला विरोध केला नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते करावं, आणि त्यांनी आम्ही त्या ठिकाणी विरोध केला नाही, म्हणून आज वर्सोवा ते विरार हा सिलिंग काढलेला आहे. आमचं बघा, मुंबई हा विकास प्रकल्प आहे, गेल्या 50 वर्षामध्ये जो विकास झालेला आहे या विकासामध्ये सगळ्यात बाधित कोणता समाज झाला असेल तर मुंबईतील मूल भूमिपुत्र असलेला कोळी समाज बाधित झालेला आहे. माझं म्हणणं एकच आहे, या निमित्तानं बाधित म्हणून घोषित करा आणि बाधित झालो म्हणून पुनर्वसन करा. आज ह्या मुंबईच्या नकाशावरनं कोळी समाज नष्ट होत आहे, अस्तित्व टिकू शकलेला नाही. आणि शासन जर खरोखर समजदार असेल, सहानुभूती दाखवणारं असेल, तर ह्या मुंबईची तुम्ही कोंबडी सोन्याची अंडी तर खाल्लेली आहेत, परंतु या ठिकाणी जो मुठ्ठीभर राहिलेला कोळी समाज आहे त्याला अस्तित्व, त्याला निवारा, अन्न, पाणी, वस्त्र, निवाराची सोय करणं ही शासनाची जबाबदारी आहे. या निमित्तानं ते घेण्यासाठी, तो आमचा मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी इथे आम्ही जमलेलो आहोत. या प्रोजेक्टचा कुठे ना कुठेतरी विरोध करत आहात तुम्ही, काय आमच्या भावना या आहेत की सागरी संपन्नता. बघा कसं आहे, संविधान काय म्हणतं की किनाऱ्यावरचे असतील, बॉर्डरवरचे असतील, जे मूळ जमाती आहेत त्यांच्या उदरनिर्वाहाचं संवर्धन हे आम्ही करीत असतो. नॉर्थ ईस्ट स्टेटमध्ये ज्याप्रमाणे स्वायत्त संस्था आहेत तशी या ठिकाणी सागरी स्वायत्ता आम्हाला दिली पाहिजे. जर आज आम्हाला दिली असती तर ते ज्या वेळेला डिझाईन केलं गेलं असतं ब्रिजचं, त्यावेळेला मच्छीमारांचा त्या ठिकाणी प्रतिनिधी असते, त्या मच्छीमारांच्या भावना त्या ब्रिजमध्ये प्रकट झाल्या असत्या. अशी कोणत्याही भावना या ब्रिजमध्ये किंवा ह्या मुंबईच्या विकासामध्ये कधीच गृहीत धरल्या, म्हणजे आणल्या नाहीत, समोर आणल्या नाहीत, म्हणून आज हा आम्ही विध्वंस होत आहोत. आणि म्हणून ही आमची जीवन मरणाची लढाई आज आम्ही मानत आहोत. ही आता सुरू होत आहे, ही आता सुरू होत आहे. ही सुरू होण्यापूर्वी शासनाने शांत डोकं ठेवून कोळी समाजाच्या संवेदना जाणाव्या आणि त्याचा त्या पद्धतीने विचार करावा, ही माझी नम्र विनंती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.